राणा अडचूळ वाद मिटला का? रामनवमीच्या मुहूर्तावर दिलजाबाई झाली का? अभिजित अडसूळ नवनीत राणांचा प्रचार करणार का? हे प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे राणा दाम्पत्यानं अडसूळांची घेतलेली भेट. राणा विरुद्ध अडसूळ हा वाद नवा नाहीये. 2014 पासून सुरू झालेला हा वाद आताही तितकाच ताजा. नवनीत राणांच्या उमेदवारीला अडसूळांनी टोकाचा विरोध केलेला. महायुतीत असून सुद्धा प्रचार न करण्याची भूमिका घेतली. पण आज रामनवमीचा मुहूर्त साधत राणा दाम्पत्याने अभिजित अडसूळांची भेट घेतली. एकीकडे बच्चू कडू आणि दुसरीकडे अडसूळ, त्यात अडसूळ महायुतीतले साथीदार, त्यामुळं त्यांना सोबत घेण्यासाठी नवनीत राणांनी ही शिष्टाई केल्याची चर्चा आहे. अभिजित अडसूळांनी त्यानंतर केलेल्या वक्तव्यामुळे वाद किमान शांत झाला असं आपण म्हणू शकतो. काय म्हणाले अभिजित अडसूळ? तर राजकारणात कुणीही कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र नसतो. माननीय मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दांचा मी आदर करतो. पुढचा विषय आमचे शिवसैनिक ठरवते. शिवसैनिकांनी वर्षानुवर्ष आमच्यावर विश्वास टाकला. आमचा कार्यक्रम सर्वांच्या समोर झाला. आनंद अडसूळ यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली जाईल. राग लोभ चालत असतात, पण देशाच्या राजकारणाचा विचार करायला हवा. मोदीजी यांचा विचार करायला हवा. अभिजित अडसूळांच्या आजच्या या भूमिकेमुळे नवनीत राणांना नक्कीच दिलासा मिळाला असेल. राणा विरुद्ध अडसूळ वाद बघितला तर आजचं अभिजित अडसूळांचं वक्तव्य खूप महत्वाचं आहे हे समजून येतं. कारण राणा विरुद्ध अडसूळ या वादाला सुरुवात झाली होती 2014 लोकसभा निवडणुकीत. नवनीत राणा आणि आनंदराव अडसूळ आमनेसामने होते. नवनीत राणा यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावरती निवडणूक लढवली होती, तर आनंदराव अडसूळांनी सेनेच्या तिकिटावर. दोघांमध्ये लढत झाली आणि अडसूळांनी राणांचा पराभव केला. या निवडणुकीपूर्वी एका TV वरील कार्यक्रमामध्ये नवनीत राणा आणि खासदार आनंदराव अडसूळ यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यानंतर नवनीत राणा यांनी अडसूळांविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. ही तक्रार गाडगेनगर पोलिसांनी निकाली काढली होती, पण त्यावेळी राणा यांना कळवण्यात आलं नसल्याचं राणांचं म्हणणं होतं. तसंच अडसूळ यांनी राजकीय दबाव तंत्राचा वापर करून हे प्रकरण निकाली काढल्याचा आरोप सुद्धा राणांनी केला होता. त्यानंतर राणा यांनी 2018 पुनर्विचार याचिका दाखल केली होती. हे प्रकरण निकाली लागत नाही तोच अडसूळ यांनी राणा यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आली 2019 लोकसभा. नवनीत राणा यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली होती. यावेळी अमरावतीची जागा ही अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आली होती. त्यानुसारच जागा लढवत राणा खासदार झाल्या. पण त्यानंतर पुन्हा एंट्री झाली अडसूळांची. नवनीत राणा यांनी त्यांच्या आजोबांपासून सर्वांचं जात प्रमाणपत्र खोटं बनवलं असल्याचा आरोप आनंदराव अडसूळांनी केला होता. प्रकरण कोर्टात गेलं. 2021 या प्रकरणाचा निकाल लागला तेव्हा खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र न्यायालयाने रद्द केलं होतं. हा संवैधानिक घोटाळा असल्याचं न्यायालयानं म्हटलं होतं आणि राणांना 2 लाखांचा दंडसुद्धा ठोठावण्यात आला होता. आता नुकतंच याच प्रकरणावरती सुप्रीम कोर्टानं निकाल दिलाय, जो निकाल नवनीत राणांच्या साईडनं लागलेला आहे आणि त्यांचं जात प्रमाणपत्र हे वैध ठेवण्यात आलेलं आहे. पण हा जो काही सगळा वाद झाला होता त्यावरून अडसूळ आणि राणा यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. गेल्या जवळपास 10 वर्षांपासून या दोघांमध्ये काही ना काही कारणाने खटके उडत असतात. लोकसभा निवडणुकीवरून तर हमखास अमरावतीत राणा वर्सेस अडसूळ वाद पाहायला मिळत असतो. काही महिन्यांपूर्वीच अमरावतीत महायुतीच्या सगळ्या नेत्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत आनंदराव अडसूळांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनी रोखठोक भूमिका जाहीर करत अमरावतीच्या जागेवर शिवसेनेचा हक्क सांगितला होता. ही जागा आम्हीच परंपरागतपणे लढवत असल्यानं आमच्या अपेक्षा असल्याचं ते म्हणाले होते. मात्र त्यानंतर आमदार रवी राणांनी समोर येत म्हटलं होतं की माजी खासदार आनंदराव अडसूळ हे खासदार नवनीत राणा यांचा अमरावती लोकसभेत प्रचार करते. यावर प्रत्युत्तर देताना आनंदराव अडसूळांनी ठणकावून सांगितलं होतं की आपल्याला राजकारण कायमचं सोडावं लागलं तरी चालेल, पण नवनीत राणांचा प्रचार करणार नाही. बच्चू कडूंचा टोकाचा विरोध आणि त्यात महायुतीतल्या साथीदाराची भर, नवनीत राणांसाठी हे काही चांगले संकेत नव्हते. वाद मिटला असं म्हणता येणार नाही, पण अडसूळांचं मन वळवण्याचे प्रयत्न सुरू झालेत आणि त्याला प्रतिसादही पॉझिटिव्ह मिळाला आहे. आता अभिजित अडसूळांनंतर आनंदराव अडसूळही अशीच भूमिका घेणार का? राणांचा प्रचार करणार का? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू.